राधा राधा अगो काय करतोस? अंगणात सगळी तयारी झाली असा, चल बेगीन। अरे अच्छा, या कॅम्प फायरचं मीच सुचवलं आणि मीच विसरले, सॉरी। अगो बाय, अगो रुमाल भरतोस? कोण अगो बाय? अहो ते काही नाही, असंच जरा प्रयत्न करत होते। विलास भाऊजींसाठी भरतस का वाटता? एखाद्याला कायमचा निरोप देताना आपण काहीतरी गिफ्ट देतो ना, तसंच विलासच्या आयुष्यातून कायमचं निघून जाताना मी त्याला हे भरून देणार। अगो गप्र, शुभ बोल। लग्नाची बायल असस तू, जन्माची सोबतीन, नी तू खय चाललीस? तू खय एक जावचा नाही हा? जी पावणी असा ना ती जातली नीला। हो आता काय एक बोला नको, नी जावचा बिवचा तर अजिबात बोला नको। आज आनंद करूचा ठरला असा मग आपला, मगे हो, नाहीतर दीप्तीच्या भाषेत आमचे भालदार चौकदार येतील। ते येऊच्या आधी सगळं आवरुखूया, चल बेगीन। काय चाललंय हे? अगं तुला काही लाज लज्जा श्रम काही आहे का नाही? तू राज रोजपणे या मास्तकरांच्या घरी राहायला गेलीस, आम्ही काही बोललो नाही, निव्वळ तिथे राधा आहे म्हणून, तर त्याच्यावर कडी म्हणून आता तू विलासरावांच्या बाईकवर बसून फिरणार आहेस राज रोज त्यांना खेटून? काका प्लीज ऐका ना, बघा तुम्हाला वाटतंय तसं काही नाही, आम्ही फक्त विलासराव प्लीज तुम्ही मध्ये काही बोलू नका, कळलं तुम्हाला? प्लीज मध्ये काही बोलू नका, माझी तुमच्याशी बोलायची इच्छा नाहीये। तुमच्याबद्दल काही नाही, पण मला कुठल्याच भावसेकरांची याच्यावर काहीच बोलायचं नाही, कळलं तुम्हाला? प्लीज तुम्ही बाजूला राहा, ही माझी मुलगी आहे, मी हिला घेऊन जाणार आहे आणि हा मूर्खपणा करण्यापासून तिला मी वाचवणार आहे। चल ग, चल घरी चल ग, तू काय बघते इथे? नाही बाबा, मला नाही यायचंय, मी विलास सोडून कुठेही जाणार नाही, आधीच सांगितलंय तुम्हाला। तिला काय चाललंय, काय वेडेपणा आहे हा? तू उद्धटपणे बोलू नकोस ना त्यांच्याशी, ते म्हणतात ते बरोबर आहे, तू घरी जा त्यांच्या बरोबर। ऐकलं ऐकलं स्वतःच्या कानांनी? आता तरी जागी हो नीला, जागी हो, झाला तेवढा तमाशा बास झाला, चल घरी चल। बाबा मी नाही येणार तुमच्या बरोबर, तू अशी ऐकणार नाहीस, चल। नाही चल बाबा सोडा, बाबा काय यायचं मला? चल एक मिनिट विलास, काका सगळे बघतात इथे तमाशा नको, आपण शांतपणे मार्ग काढूया। काय शांतपणे मार्ग काढायचा विलासराव, ती कशी बघतीय बघताय का? हे बघे नीला, मला पुढचं पाऊल घ्यायला भाग पाडू नकोस, कळलं तुला? इथे सगळ्यांसमोर कान फाडीन मी। काका हे तर आपलीच माकड असा। अरे चल दोन चार पैसे फेकू। प्लीज माझं ऐकून घ्या, इथे नको प्लीज। नाही आता घरी घेऊन जाणार मी तिला, माझं काय झालं शिरोडकर? नाही इकडे तुम्ही तिला घेऊन नाही जाऊ शकत आणि काय आम्ही इथे असताना तसा विचार पण करू नका। हे बघा ती माझी मुलगी आहे, कळलं तुम्हाला? चल नीला। ओ ओ ओ ओ, मी कोण असा? कायदा। आणि कायदा काय सांगतो माहिती आहे? नीला सज्ञान आहे, त्यामुळे तुम्ही तिचे वडील असतात ना तरी तिच्यावर बळजबरी नाही करू शकत ना। हा
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या बयो आजीने नीलाला मापसेकरांकडे आसरा दिला आहे. त्यामुळे आमची बयो आजी नसताना हिच्या बाबतीतला निर्णय कोणीच नाही घेऊ शकत. कोणीच नाही आ बरोबर आहे राजा, तुम्ही तिला घरी घेऊन नाही जाऊ शकत. दादा हे असं कसं करू शकतो आपण? मुलगी ती त्यांची, त्यांना ठरवू दे काय ते. बाबू, बयोजीने निर्णय तिघांनी मिळून घ्यायला सांगितले विसरलास? आता ह्या निर्णयात आमच्या दोघांचं एकमत झालं नाही राजन? हा मग वन अँड टू, दोन विरुद्ध एक ठराव पास. पास हा ठराव. नीला मापसेकरांच्या घरीच राहतात या. तिला घरी नेण्याचा प्रयत्न करायचा नाही हा. आज पासून ही आमच्यासाठी मेली आणि आम्ही हिच्यासाठी मेलो. खुश तुमच्याकडून अपमान नको आणि हिच्याकडून तर नकोच नको. सार्थक केलं, सार्थक केलं आमच्या जन्माच. काय तमाशा लावलाय? निघा 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 काकू निघा, तिला फ्रॉक बिक घ्या. चला निघा बाहेर, चला निघा. वाईट झाला. अरे कसं आहे विलास, आम्ही तालुक्याला कामासाठी चाललो होतो नाही अभय? हा पण अभय आता जाऊन उपयोग नाही आपण. हो कारण या शिरोडकरांचा काय भरोसाच नाही ना. तर काय भरोसा काय रे, या लहान बाळाला ते परत जबरदस्तीने घेऊन गेले तर? हा बघ ना बघ कसं बाळ घाबरलंय ते. नाही नाही रेस नको. हा बाबू, या पोरीला घेऊन सरळ घरी जायचा. इकडे तिकडे जायचं नाही कोपऱ्यात. कळलं? नाही निघा निघा निघा. चला चला सावकाश बसा. इथे लावून ठेवते. हो हो मस्त वाटतंय ना. हो मज्जा येणार आहे आज. तरी काय काय तयारी केली असत सासूबाई, झाली मस्त की तयारी? हो मला इतकं छान वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय अगदी. वाटणारच ना, आज त्रास द्यायला सेनापती पण नाही आणि भालदार चोपदार पण नाहीत. आपणच बायका बायका मस्त.
हो होय पण विलास भाऊजी येतले मात्र विलास सुद्धा येणार आहे कार्यक्रमाला मग पण येणार आहे म्हणजे गेलाय कुठे राधा ते गेलेत त्या नीला सोबत फिरायला पण राधा नीला सासूबाई राहू द्या ना नंतर बोलूया ना आपण यावर बर पण अभय आणि राजन आले तर अहो सासूबाई नाही येणार होते वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ गईच अहो ते तालुक्याला गेलेत ना कामासाठी ते रात्री उशिरा यायचे मी सांगते तुम्हाला तुम्ही इकडे या त्या ऐका इकडे या इकडे कटई बिटई घालून घेऊया ऐका माझं कटई पकड हे बघा तुम्हाला काय सांगितलं विलास भाऊजी आणि नीला आले की आम्हाला सांगायचं मग आम्ही बघतो ना काय करायचं ते बर मी लक्ष ठेवते काय करणार आहात तुम्ही बहिणी अगो काय म्हणजे काय गम्मत करूची गो बाय वर्षांना मका अगदी लहान झाल्यासारखा वाटता आईस्क्रीम बिस्क्रीम कर मग फिरेता मी घालते बहिणी कुठला खेळ खेळायचा आपण काय गो बाय अंताक्षरी खेळूया अंताक्षरी अंताक्षरी नका नका छा नका ता नाही नको राधा ते बैठे खेळ ना आपण नंतर खेळूया आता आपण काहीतरी असं हा रुमाल डाव लपण डाव आंधळी कोशिंबीर हा आंधळी कोशिंबीर खेळूया आंधळी कोशिंबीर हो चालेल आपण आंधळी कोशिंबीर खेळूया माहितीये लहानपणी मी माझ्या मैत्रिणींसोबत आंधळी कोशिंबीरच खेळायचे मी ते नीला तर कायम जिंकायची राज्य तर नेहमी माझ्यावरच यायचं मग आता सुद्धा तुझ्यावरच राज्य तुझ्यावरच राज वहिनी ही तर चीटिंग आहे अगो खायची चीटिंग लहान असे मग तू मग आता पण तुझ्यावरच लवकर लवकर बांधते बांधते रो 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 बांध गो बाई अगं नको ग हलकेच बांध बोलले सासूबाई दिसत काय गो बाय दिसत नाही मग या किती असं बळ आहे नाही दिसत मग ये हायसरी बिगिन वहिनी एक दोन तीन राधा राधा ये इकडे राधा 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 इथे इथे राधा इथे इथे अग राधा राधा इकडे इकडे राधा सासूबाई थांबवली डेंजर 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 राधा लेखा बहिणी राधा राधा इकडे राधा
मीच तुले खवयनी. भाऊजी काय झालंय? अहो चकाडून ठेव. अहो पण अहो भाऊजी अहो काय झालंय तुम्हाला? अहो अहो काय होईनी भाऊजी काय झालंय? अहो भाऊजी काय झालंय? काय दिवसा नावाने अंघोळ केली आता मी. आजपासून लीला माझ्यासाठी मेली. भाऊजी असं कधी अभद्र बोलू नका. हो इतकं टोकाला जाण्यासारखं काय झालंय? आता काय झालंय अजून? लाज कोळून गेले ही कार्ती. आम्हाला तरी शिल्लक आहे अजून काहीतरी. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा आधी. काय काय शांत होऊ? कसं शांत होऊ वैष्णवी? स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मागे त्या विलासरावांच्या मागे बाईक वर बसून फिरते ही मुलगी गावभर. रस्त्यात स्वतःच्या बापाला दुरुस्त करते वाटेल तशी ओरडते मी ऐकून घेऊ. भाऊजी तुम्ही शांत व्हा. आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. तुम्ही शांत व्हा. हे बघा मी बोलते ना तिच्याशी. काही गरज नाहीये. कोणी नाही बोलायचं तिच्याशी. कोणी तिच्याशी बोलणार नाही. कोणी तिची मिनतवारी करणार नाही. मन धरणी करणार नाही. कळलं? तिचं नाव सुद्धा या घरात निघणार नाही. आता बसून आज बसून नीला आपल्यासाठी मेली. आम्हा सगळ्यांना सोडून बरोबर आपल्या माणसाला पकडलंस. हे काय चाललंय तुमचं? अग तुला काय झालं ओरडायला? म्हणजे काय? हे पोरकट खेळ कसले खेळताय तुम्ही? अग तिला शांत होणार. अग पोरकटपणा काय त्याच्यात? अग बिचाऱ्या बघावं तेव्हा काम करत असतात फक्त. अशी मजा करायला नाही मिळत का त्यांना? बराच इतक्या दिवसांनी अशी उसंत मिळतीय म्हणून तर ठरवलंय ना सगळं. आणि मला बजावून सांगितलं होतं लवकर परत ये. गुंफलेल्या भावनांचा गोळा.
देशावर राज्य करणाऱ्या स्टार प्रवाह या वाहिनीचे व्हिडिओ आता तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनेल.